लाइव शोध सत्य बातमीचा। भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा तर्फे मुक्ताई नगर मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन। मुक्ताई नगर पंकज तायडे। देशात अनमोल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्वोच्च संविधान लागू आहे। या संविधानामध्ये प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा कलमा टाकून प्रत्येकाला स्वतंत्र दिलेला आहे, परंतु भाजप आणि आरएसएस मिळून त्यातील बहुसंख्य लोकांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। त्या पद्धतीने संविधानामध्ये बदल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे। या विरोधात जर आवाज उचलला गेला तर त्या घटकांचा संघटनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। या सर्वांच्या विरोधात म्हणजेच संविधान बदलण्याच्या भाषा या देशात वापरण्यात येत आहेत, त्याच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा तर्फे देशभरासह मुक्ताई नगर तालुक्यात सुद्धा एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी केले, तर या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रमुख प्रमोद सौंदळे यांनी जाहीर पाठिंबा दिला। या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष राजू वानखेडे, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष बिजलाल इंगळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष सिद्धार्थ हिरोळे, छत्रपती क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष किशोर धायडे, बेरोजगार मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुप्रा हिरोळे, पारस हिरोळे, निलेश वानखेडे, योगेश हिरोळे, सचिन हिरोळे, जयराज वानखेडे, राजेश डगे, हकीम चौधरी, रमेश बोदडे, गौतम सरदार, पवन सोनवणे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनी देशभरामध्ये एकाच चार आंदोलनामध्ये जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांपैकी या देशामध्ये जी संविधानाची तोडमोड करून संविधान बदलण्याची जी भाषा केली जाते, कलम 19 सरासर उल्लंघन केलं जात आहे, तसेच या देशामधील असंख्य आदिवासी बंधूंना जबरदस्तीने हिंदू बनवण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे, तसेच असंख्य बहुसंख्य OBC बांधवांना या देशामध्ये हिंदू बनवण्याचं जे षडयंत्र रचलं गेलेलं आहे याच्या विरोधात, तसेच या देशातील जेवढ्या बौद्ध विरासत आहेत त्या सगळ्या बौद्ध विरासतांवरती ब्राह्मणी कब्जा जो झालेला आहे त्यांचं ब्राह्मणीकरण केलं गेलं आहे त्याच्या विरोधात, तसेच या देशात OBCची जाती नियोजनगणना जी आहे पारतंत्र त्यात 1931 झालेली आहे, परंतु या मनुवादी सरकारने आत्तापर्यंत या देशामध्ये OBCची जनगणना होऊ देत नाही आहे। तसेच या देशामध्ये ज्या अल्पसंख्याक लोक समुदायावरती अन्याय अत्याचार केला जातो त्याच्या विरोधात, त्याच्यानंतर बिल्किस बानो या मुस्लिम महिलेला जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्या विरोधात, जो ज्या लोकांना जे बाईचं बरी करून त्या लोकांना पेढे खाऊ घेतले गेले अशा या घटनांच्या विरोधात आज भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाद्वारे जे चार शहरांमध्ये आंदोलन आहे त्या आंदोलनामधील पहिलं आंदोलन जे आहे ते मुक्तानगर शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी चालू आहे। तर या आंदोलनाला मी अरुण जाधव भारत मुक्ती मोर्चा का तालुका अध्यक्ष आज यहाँ कचेर कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया जा रहा है और ये धरना प्रदर्शन 14 मुद्दों को लेकर किया जा रहा है। मुद्दे कुछ ऐसे हैं, माननीय वामन मेश्राम साहब इनको असंवैधानिक तरीके से 6 अक्टूबर 2022 को जो नागपुर में अटक किया गया वो संविधान के विरोध में था, और OBC की जाति आधारित जनगणना नहीं हो रही है, एक राज्य सरकार और केंद्र सरकार जानबूझकर कर रही है, और जो DNA परिषद का कार्यक्रम हरियाणा के जिले में रोहतक जिले में किया जा रहा था उस कार्यक्रम को RSS BJP के माध्यम से रोका गया है। एक संविधान के विरोध में यह काम है उनका, संविधान आर्टिकल 19 के विरोध में काम है, उसका हम जाहिर निषेध करते हैं, और ऐसे बहुत से 14 मुद्दे हैं उनके विरोध में हम आज धरना प्रदर्शन कर रहे हैं। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।